हाय एवरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा फ्रेंड्स. आज मी सुट्टी घेतलेली आहे. माझ्या मुलाची बरीच कामं आहेत, माझी कामं आहेत, ती आम्ही आवरणार आहोत आज थोडीफार. आणि आज आम्ही प्रथम देवदर्शनाला चाललो आहोत. आम्ही सिद्धिविनायकला जाणार आहोत, तिथून नंतर मुंबादेवी महालक्ष्मी करणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहोत ओलाने. चला तर आपण निघूया. आता आम्ही ओला मागवलेली आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत सिद्धिविनायक दर्शनला. मुलगा पुढे बसलेला आहे. तर आज थोडंसं ट्राफिक आहे, मधला वेळ आहे, दुपारचं 1 वाजलेलं आहे, त्यामुळे ऑफिस टायमिंग सुटण्याचा नसल्यामुळे ट्राफिक कमी आहे थोडं. आम्ही आता 15 मिनिटात पोहोचूच सिद्धिविनायकला दर्शन घेऊ. मुलगा म्हणाला आज आपण दर्शन घेऊया, त्यामुळे मी खास अशी ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. तर आता आम्ही थोड्या वेळात सिद्धिविनायकला पोहोचू आणि दर्शन घेऊ. थोडं अधूनमधून ट्राफिक लागत आहे. जेव्हा ऑफिसचा सुटण्याचा वेळ असतो ना, तेव्हा भरपूर ट्राफिक असतं. आम्ही आता पोहोचलेलो आहोत. त्याने ओला पुढे घेतलेली आहे. मंदिराच्या मेन डोरच्या इथे आम्हाला न उतरवता पुढे घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही आता इथे उतरून जाणार आहोत रिटर्न. 2-3 मिनिटावर मंदिर आहे. तर आम्ही आता रिटर्न जात आहोत मंदिराच्या इकडे, तिथे दर्शन घेऊ आणि मग नंतर आम्ही निघू महालक्ष्मी देवीला. शूटिंग अलाउड नाही आहे आणि घ्यायला अलाउडच नाही आहे शूटिंग येणारा. तर सिद्धिविनायकचं आम्ही दर्शन घेणार असतात ना बिल्डिंग होणार आहोत. म्हणून आम्ही चालत रिटर्न जात आहोत. 2 मिनिटात मस्त तुम्ही पाहू शकता, छान असं वाटतंय. सुंदर महालक्ष्मी निघालेलो आहोत आता महालक्ष्मी. ओला केलेली आहे महालक्ष्मीला दर्शन घेणार आहोत आणि तिथून आम्ही निघणार आहोत मुंबादेवीला. आता पोहोचूच आम्ही. 5 मिनटं लागतील आपल्याला. आता आम्ही महालक्ष्मीच्या मंदिराच्या इकडे आलेलो आहोत. आता आम्ही सगळं ओटी वगैरे घेऊ, महालक्ष्मीचं दर्शन घेऊ, ओटी भरू आणि नंतर आम्ही श्रीराम जय राम दादाचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री हनुमान दादा की जय, श्री हनुमान दादा की जय. आम्ही ते हनुमान दादाचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. आता आम्ही निघालेलो आहोत महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता निघालेलो आहोत मुंबादेवीला. खूप बरं वाटतं, खूप समाधान वाटतं, छान. मुलाबरोबर देवदर्शनाला जाणं म्हणजे खूप मला आवडलं, त्याची इच्छा झाली. आम्ही निघालो. आता आम्ही 5 मिनिटात पोहोचू मुंबादेवीला. आम्ही मुंबादेवीच्या इकडे आलेलो आहोत. आम्ही आता दर्शन घेऊ, ओटी भरू, ओटीचं सामान घेत आहोत. देवदर्शन झालं आमचं दर्शन, खूप बरं वाटलं. ओटी भरलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला ना? आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या आणि मला सपोर्ट